लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। असं आहे की महाविकास आघाडीने अगोदरच वाढवण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा सभागृह पहिला सुरुवात झाला त्यावेळी आम्ही सगळ्यांनी त्यांना धन्यवाद बोललो, कारण शहरा ठिकाणी जास्त निधीचा उपयोग होत नाही पण ग्रामीण ठिकाणी निधी खूप आवश्यक असतो। मग विहिरी, नदी, नाले, समाज मंदिर, ग्रामीण ठिकाणी फार निधीची आवश्यकता असते, पण ज्यावेळी आपल्याला आमदार निधी मिळतो त्यावेळी त्याचं एक नियोजन असलं पाहिजे शहरासाठी, ग्रामीण भागासाठी, जनतेसाठी। ते जर तुमच्याकडे नियोजन नसेल, तुम्हाला माहिती नसेल, मी 2004 आमदार झाली ना तर मला त्यावेळी वर्षाला 1 कोटी होता, मी 2 कोटीची कामं टाकून ठेवायची। आजही मी तसंच करते, जर मला 4 कोटी आहे तर मी 5-6 कोटीची कामं प्रोव्हाइड करते की मला हे पाहिजे हे पाहिजे। दुसरं, मी मेरिटम बोर्डमधून 10 कोटी आत्ता आणलेले आहेत, म्हणजे मी फिशरींगमधून, वेगवेगळ्या संस्थेमधूनसुद्धा पैसे आणून माझ्या विभागात मच्छीमार जे लोक आहेत त्यांच्यासाठी JT विजन असेल, त्यांच्यासाठी सुशोभीकरण करणं असेल, शेड असेल, गाळ असेल, सगळी कामं मी त्या निधीतून करते। आत्तासुद्धा मी फिशरींगमधून 10 कोटी एक्स्ट्रा आणलेले आहेत दिवाळा गावचं सुशोभीकरण करण्यासाठी। ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास असेल की तुम्हाला जिल्ह्यामधून, तुम्हाला जिल्हा नियोजन समितीतले पण पैसे मिळतात। आता जवार, मोकाडा, माळ, वाडा इथेसुद्धा हा निधी तुम्हाला जिल्हा नियोजन समितीतून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिला जातो, पण तो कसा आणायचा, त्यासाठी कसं काय केलं पाहिजे हे त्या आमदाराला अभ्यास पाहिजे आणि मग त्या पद्धतीने नियोजन करून तो निधी हा वापरू शकतो। बरेचसे आमदार ह्या गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर त्याने ते लक्ष दिलं पाहिजे आणि त्या निधीचा वापर आपल्या लोकांना, छोट्या छोट्या गोष्टी असतात, आता परवा मी फिरतं शौचालय दिलं, छोटी गोष्ट वाटते पण इथे हजारो माताडी मापाडी कर्मचाऱ्यांना त्याचा वापर होणार आहे। अशी 5 शौचालयं आपण देतो, 2 लेडीज हायवेवर देतो आणि 3 माताडी कामगारांना देतो FMC। तर ही छोटी छोटी गोष्टी आहेत। आता मी जिमचं एक उद्घाटन करून आली, 24वी जिम आज मी उद्घाटन केलेले आहे। प्रत्येक ठिकाणी सिनियर सिटीजनला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो। आता ऑक्सिजन प्लांटचं काम पण होत आलेलं आहे, त्याच्यामुळे येणारी जी कुठली परिस्थिती असेल जनतेवर आरोग्याच्या बाबतीत ते त्याच्यामध्ये त्याला चांगला त्याचा पब्लिकला, जनतेला फायदा होईल। आणि मी तुम्हाला माहिती आहे कोविड काळामध्ये सगळ्यात आरोग्यसेवेला जास्त महत्त्व दिलं आहे महाराष्ट्रात, सगळ्यात जास्त मी निधी हा आरोग्यसेवेला दिला आहे। 5 व्हेंटिलेटर दिले मी आपल्या आपल्याला आपण पाहिलेले आहेत, ऑक्सिजन प्लांट दिला, त्याच्यानंतर बरेचसे तुम्हाला लस असेल, लसीकरणासाठी पैसे दिले असतील, अनेक सुविधा मी ह्या कोविड काळात दिलेल्या आहेत। लोकांना अन्नधान्य पुरवलेले आहेत, इथं पत्की काका आहेत, सिनियर सिटीजन क्लब आहेत, त्यांनाही माहिती आहे, त्यांनाही मी अन्नधान्य पाठवून दिलं स्वतःहून। जरी कोण मागत नसेल तरी काळाची गरज म्हणून आपण ते केलं पाहिजे असं मला वाटतं।